शशांकचा स्पेशल बर्थडे आहे आज. खास चॉकलेट केक प्लस त्यांनी बनवला आहे टी आर ठिपक्यांची रांगोळी. आणि हे बघा आमच्या सुचिता मॅम रेडी आहेत ताट घेऊन आरतीच. पण बर्थडे बॉय काय अजून आलेला नाहीये. त्याला असं तो हिरो आहे ना तर एंट्री आहे का त्याची एंट्री वगैरे अशी त्याची. गॉड बिचारे सगळ्यांचं झालेलं आहे पॅकअप. तोंड बघा सगळ्यांचं. कोण म्हणालं बाई नाही पॅकअप नाही झालेलं आहे बाबा. आमचे जे महत्वाचे जे क्रिएटिव्ह आहेत जे ट्रोल करतात. ओ माय गॉड पोनकट बाकी आहे तो महत्वाचा आहे. म्हणजे तुमचे सीन वगैरे झाले ते ठीक आहे तो फोनकट तो महत्वाचा फोनकट. अरे सो सॉरी आय एम सो सॉरी गाईज सॉरी. शशांकची काही इंटरव्ह्यू होणार आहे. लाइटिंग फर्स्ट क्लास केली आहे पण आज बघा काय गोरे गोरे दिसत आहेत सगळे. आहा टी आर आय आय या आय नो आय खास तुझ्यासाठी शशांक हे बघ. थँक्यू सो मच. आज ऍक्च्युली आपली सगळी लोक नाही आहेत खरं तर. मी सगळ्यांना मिस करतोय. हवं तर त्यासाठी एक पुन्हा केक कापला जाईल. जेव्हा सगळे तर म्हणाले सुद्धा. आणि ठिपक्यांच्या रांगोळीची ओळख म्हणजे कुटुंब आहे. आणि आज नेमके एक दोनच ठिपके एक दोन ठिपक्यांमध्ये तशी रांगोळी ऍडजस्ट केली असं वाटायला नको. स्टार काढू स्टार. आणि आमची दोन रांगोळ्या रंगतात खरं तर. एक युनिटची असते आणि एक आर्टिस्टची असते. तर दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते रंग आणि ते सगळं असं भरलं जातं. आज युनिटची आहे ती अशी व्यवस्थित आहे. त्यात काही रंग कमी आहेत. जे रंग काही दिवसांनी येतील ते तुम्हाला बघायला मिळतील. वा वा क्या बात आहे शशांक दादा. हो तेव्हा आर्टिस्ट आणि युनिट असं दोन्ही पाहिजे. त्याशिवाय त्या रांगोळीला पूर्ण रंग नाही. ते मगाशी मी म्हणाले होते की पॅकअप झाला आहे आणि आता व्हायचा बाकी आहे. तो यांच्यामुळे यांचा फोन कट बाकी आहे. तुम्ही भेटू शकता आमच्या सगळ्यात महत्वाचा कलाकार इथे आलेला आहे. महत्वाचा कलाकार बघा. ठीक आहे चलो. ओ बाया तुम्ही या ना हात लावायला जरा दोन चार मित्रा ये ते साऊंड बंद करा ना. ठिपक्यांची रांगोळी लावा तुझा काय लावलंय. ठिपक्यांची रांगोळी माझी ठिपक्यांची रांगोळी. औक्षण तर म्हणून औक्षण असत. आता काय करतोय आता हे फोटो टाकले पाहिजे. हो हे फोटो टाकले पाहिजे. आता नेत्रा बहिणीला बहिणीचा सपोर्ट आहे सावतीला. चला डू महत्वाची आहे म्हणजे आपलं दोघांचं काय. चला कोण माईक वर सर आहे का. चलो वन टू गो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shashank. Happy birthday to you. Baar-baar din ye gaaye tum jiyo hazaro saal ye nahi. Kya baat hai bata. तुम्हाला पाहिजे 2 तारखेला देतो मी. आज मलाही माहित नव्हतं.
सर हे ॲडव्हान्स मध्ये बाबा कोण आहे टिश्यू पेपर उद्या पोस्ट करा सगळ्यांनी चित्रपर काढला का हे चित्रपर एक फोटो काढा सर 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 इकडे अरे तोंड दाखव हा सरांचा हा मोबाईल सरांचा मोबाईल सर स्माईल इकडे देता नुसता फोटो आपण हळदीचेच फोटो टाकतो दरवेळेला एक एक पण ना सगळा सगळ्या युनिटला दारू आहे आपापल्या पैशांनी एक नेत्रा भरू नेत्रा माझा फोटो काढा ना स्माइल अरे गुल गई गुल चल गई गई होटो की लाली मेरा पीछा छोड़ दे मैं हो गई दो बच्चे वाली बघा बघा इथे खूप मोठा हो तुझी खूप प्रगती हो आणि माझा विश्वास हो प्रगती झाल्यावर विसरण आहे मला माहिती होत थँक्यू सो मच खरं तर अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी कारण की टेक्निकली तुम्हाला सांगायला हरकत नाही खरं तर आज 31 तारीख आहे उद्या माझा वाढदिवस असतो पण उद्या मी नाशिकला जातो त्यामुळे आजच्या दिवशी हा करण्याचा घाट घातला आहे त्यामुळे आपली गँग नाही आहे कुठची गँग नाही आहे मंडळी नाही आहेत आज त्यांना सगळ्यांना मिस करतोय अगदी पण हा ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की सगळ्यांचं एक्सपेक्टेशन होतं की चेतनचा बर्थडेचा ब्लॉग आम्हाला बघायचा आहे म्हणून मी आज हा व्हिडिओ काढलाय पण इफ नेक्स्ट टाइम आम्ही सेलिब्रेट केला तर मी नक्की बनवेन पण ऍटलीस्ट तुझ्या बर्थडेच्या दिवशी हा पोस्ट होईल थँक्यू सो मच करत असतो माझा बर्थडे फार साधा असतो घरी असतो मी नाशिक काही वडील पण आज आम्ही सेलिब्रेट केलं आणि मज्जा केली ओके सो नीट जा ठीक आहे नीट जा अजून काय मी अजून एक खरं तर एक व्हिडिओ टाकणार आहे बर्थडेचा त्यानिमित्ताने तो एक कधी मला पण माहित नाही मला माहित नाही काय तर आम्ही शशांताचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे आणि पॅकअप झालेला आहे आता मी घरी निघते आहे चेंज करून तर आई होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि मला हे माहिती आहे तुम्हाला माझे ब्लॉग्स बघायला खूप आवडतात मला खूप DMs येतात खूप मेल्स येतात मेसेजेस येतात की ह्याच्या बाबतीत व्हिडिओ बनव त्याच्या बाबतीत व्हिडिओ बनव मग असं दाखवतो असं दाखवतो तर मी हळूहळू जरा ब्लॉगिंगकडे लक्ष देणार आहे तुम्हालाही माहिती आहे आमचं खूप हेक्टिक स्केड्यूल असतं त्यामुळे पॉसिबल होत नाही पण तरीसुद्धा मी ट्राय करणार आहे की माझ्याकडनं जितके माझे आयडियाज आहेत किंवा माझ्यात मला ज्या ज्या काही गोष्टी करायला आवडतात त्या मी तुमच्याबरोबर शेअर करीन सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय टेक केअर